नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी तसेच उड्डाणपुलाखाली आणि विविध प्रार्थनास्थळी भिक्षा मागणाऱ्यांचे तसेच वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात जागरूक नागरिकांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने भिक्षा मागणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाखाली बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेले तसेच विविध ठिकाणच्या प्रार्थनास्थळी भिक्षा मागणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत 8 जणांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या विरुद्ध मुंबई भिक्षुक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना मुंबई येथील बेगर्स होम येथे हलवण्यात आले आहे. पनवेल शहरातील नवनाथनगर झोपडपट्टी येथे उभ्या असलेल्या एका इको गाडीची काच अज्ञात इसमाने फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. या प्रकारची घटना 2 दिवसांपूर्वी शहरामध्ये घडली असून त्यामध्ये 8 ते 10 गाड्यांचे नुकसान करण्यात आले होते. त्यामुळे वाहन मालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. दरम्यान नवनाथनगरमध्ये झालेल्या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पनवेल शहर परिसरात उभ्या ठेवलेल्या मोटरसायकली चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1000 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना मोटरसायकल चोर दिनेश रामदास जाधव या 35 वर्षीय इसमाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दिनेशला ताब्यात घेऊन त्याने पनवेल परिसरातून चोरलेल्या 4 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने कापूर रोपांचे वाटप केले आहे. या कार्यक्रमास आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे, वनौषधी मित्र किसन दामधर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कापूरची रोपे नागरिकांना भेट देण्यात आली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पर्यावरण प्रेमींनी कौतुक केले आहे. यावेळी वनौषधी तज्ज्ञ सुधीर पाटील यांनी पर्यावरण दिनाची सुरुवात प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरापासून करावी, जागतिक पर्यावरण दिन हा दररोज साजरा करावा असे आवाहन केले. बेलापूर येथील होल्डिंग पॉन्डच्या स्वच्छतेला सुरुवात केली नाही तर स्वतः पोकलेन घेऊन हा होल्डिंग पॉन्ड साफ करण्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. यानंतर हादरलेल्या पालिका प्रशासनाने होल्डिंग पॉन्ड्स सफाईच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान लोकनेते आमदार नाईक यांनी मंगळवारी या बेलापूरच्या होल्डिंग पॉन्डची पाहणी केली. मागील वर्षी बेलापूर भागात सुमारे 500 घरांमध्ये आणि 400 दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून 1,00,000 रुपयांचे नुकसान स्थानिकांचे झाले होते. या पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नाईक यांनी पालिका प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने होल्डिंग पॉईंटच्या साफसफाईच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. इंदेमित्सू ल्यूब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि येरळा प्रोजेक्ट सोसायटी सांगली यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सायकल रॅली आणि वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. पनवेल ते रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC परिसरातील जांभिवली अशी सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जांभिवली येथे रॅली आल्यानंतर ग्रामपंचायत आवारात वृक्ष लागवड करण्यात आले. या कार्यक्रम अंतर्गत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच रिया कोंडलकर, उपसरपंच मनोहर कोंडलकर, सिनियर मॅनेजर भूषण दामले यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी इदेमित्सूच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गरोदर आणि स्तनदा मातांना सकस आहार किटचं वाटप करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून घणसोली येथे नव्याने झालेल्या सिडको प्रकल्पांतर्गत मालकंस गृहसंकुलात भारतीय जनता पार्टी घणसोली विभाग आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली. दरम्यान या वृक्षारोपण कार्यक्रमात माझी सोसायटी माझी जबाबदारी या वाक्याचे ब्रीद वापरून परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी पाम, चाफा, जास्वंद अशा विविध प्रकारचे साधारण 25 वृक्षांचं रोपण करण्यात आले. यावेळी सर्वांनी रोपांची चांगल्या प्रकारे देखभाल संगोपन करण्यासाठी नागरिक एक पाऊल पुढे राहणार अशी ग्वाही नागरिकांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून राबवलेल्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवारी पनवेल भारतीय जनता पार्टीच्या वतीने HOC वसाहतीजवळील आणि सिमरन मोटर्सजवळील आदिवासी वाडीत योजनांची माहिती देत योजनांचे पत्रक वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेविका हेमलता म्हात्रे, नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचा 12वीचा 98.57% निकाल लागला असून कॉमर्स विभागाचा निकाल 100% तर कला शाखेचा निकाल 97.91% इतका लागला आहे. यामध्ये कला शाखेची विद्यार्थिनी प्रज्ञा राजेंद्र चौधरी ही 85.50% इतके गुण प्राप्त करून विद्यालयात आणि कला शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर कला शाखेचीच रिद्धी सुभाष कडू हिने 79% गुण प्राप्त करून विद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. वाणिज्य शाखेतून आकांक्षा ज्ञानेश्वर म्हात्रे हिने 77% गुण प्राप्त करून विद्यालयात तिसरा आणि वाणिज्य विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन अरुणशेठ भगत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पेण शहरातील धोकादायक आणि अत्यंत धोकादायक इमारतींची यादी पेण नगर परिषद प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये 10 अत्यंत धोकादायक तर 13 धोकादायक अशा एकूण 23 इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार धोकादायक इमारतींची डागडुजी आणि अत्यंत धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करून घेण्याचे आदेश नगर परिषदेने इमारत धारकांना दिले आहेत. 2020 महाडमधील तारीख गार्डन ही 5 मजली इमारत कोसळून 13 रहिवासी मृत्यूमुखी पडले होते तर 9 जण जखमी झाले होते. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद प्रशासन सतर्क झाले असून दरवर्षी धोकादायक आणि अत्यंत धोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात येत आहे. या सर्वेनुसार पेण शहरात 23 धोकादायक इमारती आढळल्या आहेत. मात्र इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या असल्या तरी नगर परिषदेच्या आदेशांचे पालन आणि नोटिसीचे गांभीर्य किती इमारतधारक करतात हे लवकरच कळेल. माथेरानमधील घोड्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या माथेरानमधील दवाखान्यात परवाना असलेल्या घोड्यांसाठी शुक्रवार आणि शनिवारी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. पशुधन विकास अधिकारी अमोल कांबळे तसेच व्हॅटिनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशनचे डॉक्टर रोहित गायकवाड, डॉक्टर राजेंद्र मरगज, डॉक्टर गुरुप्रसाद महाडिक, डॉक्टर दिलीप चौधरी आणि डॉक्टर प्रशांत बिराजदार यांनी घोड्यांची तपासणी केली. 2 दिवस चाललेल्या शिबिरात 460 घोड्यांची तपासणी करण्यात आली. कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील लवजी स्थानकात लोकलमधून उतरत असताना एक तरुणीचा तोल गेल्याने ती खाली पडली. त्याक्षणी लोकलमध्ये प्रवासी असणारे पत्रकार विनीत जाधव यांनी प्रसंगावधान राखून या तरुणीस फलाटावर ओढल्याने पुढील अनर्थ टळला. खोपोलीहून मुंबईकडे जाणारी लोकल सायंकाळी 6 सुमारास लवजी स्थानकात आली. तेथे एक तरुणी आणि तिची आई लोकलमधून उतरत असताना तरुणीचा तोल गेला आणि तिचे हात आणि पाय फलाट आणि लोकलमधल्या भागात जात असतानाच त्याच लोकलमधून प्रवास करत असणारे पत्रकार विनीत जाधव यांनी प्रसंगावधान राखून त्या तरुणीला तात्काळ फलाटावर ओढले. त्यामुळे होणारा अपघात टळला.
विनीतने दाखवलेल्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. राज्याचा 12वीचा निकाल 94.22% इतका लागला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीचा निकाल बुधवारी जाहीर केला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.35% तर मुलांचा 93.29% लागला आहे. यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 14,39,664 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 13,56,604 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा शाळा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे 17 जूनला गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरात मागील काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार विमानातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेशही DGCA विमानतळ आणि विमान कंपन्यांना देण्यात आला आहे. मास्क घालण्यासह कोरोनाच्या इतर नियमांचे काटेकोर पालन करावे असे संबंधित आदेशात म्हटले आहे. तसेच विमानतळ परिसरात आणि विमान प्रवासात मास्क घालण्यास नकार देणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला. यानुसार 2022-2023 पीक वर्षासाठी 17 पिकांचा MSP 100 रुपयाने वाढवून 2040 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही MSP वाढवण्यात आला आहे. याविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पीक विविधतेला प्रोत्साहन देताना सरकारने MSP दरात ऐतिहासिक वाढ केली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांची विक्रीही वाढली. गेल्या 8 वर्षात मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.